बंडा तात्यांना दारू बद्दलचं वादग्रस्त वक्तव्य प्रकरण चांगलंच भोवण्याची शक्यता आहे। गेल्या 1.5 तासापासून बंडा तात्यांची सातारा पोलीस चौकशी करतायत। त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे, मात्र ते तपासामध्ये सहकार्य करत असल्यानं त्यांना अटक होणार नाहीये। तर कराडकर यांनी सुपरमार्केटमध्ये वाईन उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून कडाडून टीका केली होती। यावेळी बोलताना सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या देखील दारू पितात असं आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलं होतं। आम्ही दिलेल्या नोटीसच्या अनुषंगाने श्री कराडकर हे पोलीस स्टेशनला हजर झालेले आहेत आणि जोपर्यंत ते आम्हाला सहकार्य करत आहेत तोपर्यंत अटक करण्याची आवश्यकता नाही। त्यांना 41A CRPC प्रमाणे नोटीस देऊन त्याच्यानंतर जोपर्यंत ते आम्हाला सहकार्य करतात तोपर्यंत आम्ही त्यांना काही अटक करण्याची भूमिका घेणार नाही। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी या थेट जोडल्या गेलेल्या आहेत। अश्विनी, काय सांगाल, बंडा तात्या कराडकर यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलेलं होतं ते भोवताना दिसतंय, मात्र त्यांना अटक होणार नाही अशी ही माहिती समोर येते, काय अपडेट्स आहेत? नक्कीच फरा, बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यानुसार त्याच्या विरोधात या ठिकाणी पुण्यातल्या सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये कालच गुन्हा खरं तर दाखल झाला होता आणि त्यानंतर ते फलटणमध्ये होते, त्यांच्या एका आश्रमात ते होते। त्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी दाखल झालं पाहिजे, हजर झालं पाहिजे आणि आता बंडा तात्या कराडकर हे स्वतःहून सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेले आहेत। काही वेळापूर्वी जेव्हा पोलिसांशी बातचीत आपल्या प्रतिनिधीने केलेली आहे त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की बंडा तात्या कराडकर यांच्याकडनं संपूर्णतः सहकार्य मिळत आहे, त्यामुळे अटकेची शक्यता फारशी वाटत नाही, मात्र आता चौकशी त्यांची सुरू आहे आणि यासंदर्भात आधीचे काय अपडेट्स आहेत बंडा तात्या कराडकर यांचे सकाळपासून जे अपडेट घेत आहेत आपले सातारा शहरचे प्रतिनिधी आहेत ओंकार कदम, त्यांच्याशी आपण बोलूया। ओंकार, काय सांगशील सकाळपासून, कसा हा सगळा फॉलोअप राहिलेला? काल व्यसनमुक्तीचे जे बंडा तात्या कराडकर हे काम करतात यांनी एकूणच ते सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या संदर्भात जो निर्णय सरकारने घेतलेला त्याला पहिल्यापासूनच कडाडून विरोध केला होता आणि काल त्यांचं जे आंदोलन झालं या आंदोलनानंतर जे काही भाष्य केली गेली त्यामध्ये बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा जे राष्ट्रवादीचे इतर नेते असतील त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली आणि त्याचे पडसादे उमटले। त्यानंतर ते त्यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरद या गावातील आश्रमात गेले आणि तिथं गेल्यानंतर आज सकाळी पोलीस त्या आश्रमात पोहोचले। तिथं त्यांना सांगण्यात आलं की तुमच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आणि तुम्हाला तिथं जाऊन हजर राहावं लागेल। त्याप्रमाणे बंडा तात्या कराडकर हे स्वतःच्या गाडीनं आज सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये आता हजर झालेले आहेत आणि त्यांची आता पुढील कारवाई ही पोलिसांकडून सुरू आहे, त्याबद्दल त्यांची चर्चा केली जाते, पोलिसांकडून त्यांच्याकडनं माहिती घेतली जाते। आता एकूणच या गोष्टीकडे बघितलं तर यात पोलिसांशी बोललं असता साताऱ्याचे जे ॲडिशनल SP आहेत त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की यामध्ये अटकेची शक्यता कमी आहे कारण त्यांच्याकडून आपल्याला मदत होतीये, गुन्ह्याच्या संदर्भात माहिती देण्यामध्ये कोणताही अडथळा होत नाहीये, त्यामुळे एकूण आता तरी सध्या अटकेच्या बाबत साशंकता निर्माण झालेली आहे। नक्कीच फरा, या ठिकाणी आपण बघितलं तर काही समर्थक आहे बंडा तात्या कराडकर यांचे समर्थक या ठिकाणी आलेले आहे आणि कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे। दरम्यान वकील आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया, काय नेमकी? मी 2 मिनिटात फक्त आज जाऊन येतो, 2 मिनिटात फक्त महत्वाचं आहे, 2 मिनिटात आज जाऊन येतो, मग देतो की बाईट सगळं देतो, मी सगळे आणलेली आहेत कागदपत्र। आता परिस्थिती काय? तात्यात आहेत, तात्यांची चौकशी सुरू आहे, चौकशी दरम्यान ते सांगतायत त्याप्रमाणे तात्या त्यांना सहकार्य करत आहेत, त्याच्या अनुषंगाने काय होतंय मी आपल्याला 5 मिनिटात। अटकेची शक्यता तूर्त तरी नाहीये, तरी त्याबाबत सगळे अजून त्यांची तपासणी सुरू आहे, चौकशी सुरू आहे, त्याच्याबाबत मी आपल्याला 5 ते 10 मिनिटात कल्पना देतो। नक्कीच अटकेची शक्यता तुर्तास वाटत नाही, बंडा तात्या कराडकर यांची पोलिसांकरवी चौकशी सुरू आहे असे अपडेट्स आताच्या घडीला फरक आपल्याला मिळत आहेत। निश्चितच अश्विनी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता आपण बघतोय की फलटण पोलीस स्टेशनच्या बाहेर बंडा तात्या हे पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आहे, त्यांची चौकशी सुरू आहे आणि त्यांना तुर्तास अटक होणार नाही अशी माहिती समोर येते आहे। दरम्यान त्याच फलटण पोलीस स्टेशन बाहेरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ओंकार कदम यांनी, तोही पाहूयात। त्या कराडकर यांनी जे आक्षेपार्ह विधान केलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून महिलांच्या बाबत जे विधान झालं त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया येत होत्या आणि त्यानंतर महिला आयोगानं सुद्धा त्याची दखल घेतली, सातारा पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा दाखल झाला आणि आता
त्यानंतर फलटणमधून बंद्या तात्या कराडकर यांना पोलिसांनी साताऱ्यामध्ये हजर राहण्याची विनंती केली आणि त्यानंतर आता ते सातारा शहर पोलीस स्टेशनला हजर झालेले आहेत आणि हजर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे. आपण उभे आहोत हा सातारा शहर पोलीस स्टेशनचा परिसर आहे आणि यामध्ये आपण पाहतोय एक मोठ्या प्रमाणात असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. एकूणच या प्रकाराबाबत विविध माध्यमांमधून विविध ठिकाणाहून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर मंडळात आता कराडकर यांनी याबाबतीत महिलांच्याबद्दल जे काही उद्गार काढले गेले किंवा ज्या राजकीय नेत्यांबद्दल उद्गार काढले गेले याबद्दल माफीसुद्धा मागितली. परंतु त्यानंतर आता सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये तात्यांना तात्या स्वतः हजर झालेले आहेत आणि त्यानंतर आता पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्याबद्दल पुढची कारवाई सुरू आहे. एकूणच या घटनेचे पडसाद हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उमटताना पाहायला मिळाले. विविध ठिकाणी आंदोलनं झाली आणि त्यानंतर आता बंडात आता कराडकर हे सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेले आहेत. आता यानंतर पोलिसांनी त्यांची पुढची जी प्रक्रिया आहे गुन्हे दाखल झाल्यानंतरची ती आता सुरू केलेली आहे. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा.